भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले से लोक लेखा समिति अध्यक्ष पद के बारे में रोहित पवार का नाम चर्चा में होने पर पूछा गया तो उन्होंने कहा कि जो प्रस्ताव विरोधी पक्ष की ओर से रखा जाएगा वो अंतिम होगा। महाविकास अघाड़ी जो भी नाम देगी वो ही लोक लेखा समिति का अध्यक्ष होगा। अब विधानसभा गृह के अध्यक्ष देखेंगे आगे। विरोधी पक्षाला लोक लेखा समिति अध्यक्ष पद द्यावत लगते, विरोधी पक्षाकडे जो प्रस्ताव येतो तो मान्य करावा लागतो। त्यामुळे रोहित पवार होणार की कोण होणार, महाविकास आघाडीचे ठरवेल ते नाव निर्णय अंतिम होईल, किंवा महाविकास आघाडीकडनं जो प्रस्ताव येईल तोच मला वाटतं अंतिम होतो। तसं विधानसभागृहातला अधिकार हे अध्यक्षाचे आहेत, तर मला वाटतं अध्यक्ष ठरवतील। पण साधारण प्रथा अशी आहे की विरोधी पक्ष जे नाव देईल ते लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो। मागच्या वेळी सुधीर भाऊ होते।